बघता क्षणीच भीती वाटावी अशा दुर्मिळ प्रजातीचा डुरक्या घोणस पकडण्यात सर्पमित्र मधुकर राठोड यांना यश आलं. या सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बघता क्षणी भीती वाटावी अंगाचा थरकाप उडवणारा डुरक्या घोणस हा दुर्मिळ प्रजातीचा साप भंडारकवठे शिवारात आढळून आला. दिसण्यास अजगराप्रमाणे असणारा हा डुरक्या घोणस बिनविषारी आहे. मनात धडकी बसवून शत्रूला पळवून लावण्याची धमक या सापात असते. दरम्यान सर्पमित्र मधुकर राठोड यांनी डुरक्या घोणस संदर्भात माहिती दिली. भारत भाऊसिंग राठोड यांचा फोन आला की त्यांच्या शेतातील पत्र्या शेडमध्ये एक अजगरासारखा दिसणारा साप आहे म्हणून, तर तात्काळ मी घटनास्थळी जाऊन पाणी केले असता मला त्या ठिकाणी डुरक्या घोणस हा अत्यंत दुर्मिळ बिनविषारी प्रजातीचा सर्प मला तेथे आढळून आला. तर त्याला मग त्याला मी कुठल्याही प्रकारचा इजा न करता त्याला पकडून निसर्गाच्या स्वानिध्यात लगेच सोडणार आहे. मित्रांनो, हा साप दिसण्यास अजगरासारखा आहे मित्रांनो, आणि याची शेपटी जी आहे ती करवतासारखी दिसायला असते. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा साप जर कोणाला दिसला तर त्या सापाला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा असं आमचा आवाहन आहे. डुरक्या घोणस हा साप भक्षासाठी रात्री बाहेर पडतो. उंदिरासह पाली सरडे बेडूक लहान प्राण्यांना हा साप सहजपणे फस्त करतो. भक्षाला जबर जखडून ठेवत कटकचून आवळतो. भक्षाचा मृत्यू झाल्यानंतर हा डुरक्या घोणस त्यास गिळंकृत करतो. हा साप बिनविषारी असला तरी त्याचा दंश अतिशय वेदनादायी असतो. डुरक्या घोणसचा दंश सहन करणं म्हणजे मनुष्य प्राण्यासाठी कडवी झुंज आणि सहनशक्तीची अग्निपरीक्षा, अर्थात तातडीने वैद्यकीय उपचारांची प्रकृतीत सुधारणा होऊ शकते.